आता माझी जी भूमिका आहे यातली घड्याची, तर आता तलवार हातात घेऊन मी येतो वगैरे या सीन बद्दल खूप लोक चर्चा करत आहेत, बोलतायत, खूप जण भेटतात तेव्हा म्हणतात की त्या सीनच्या वेळेला डोळ्यात पाणी आलं अगदी म्हणून. रक्ताचे पाठ वाटेल की मी आयुष्यात फारच सौम्य आणि साधा माणूस आहे. तलवार हातात कधी माझ्या आयुष्यात येणं शक्य नाही. चाकू तलवार कुठल्याच हत्यार मी कधी लहानपणी शाळेत धक्काबुक्की मारामारी केली असेल तेवढीच. पण त्याच्यानंतर हे असं पात्र साकारणं म्हणजे नटाला आणखी काय हवं असतं? स्वत्व टाकून कुठली तरी भूमिका करता यावी हेच नटाला हवं असतं ना. काय माहिती, एखाद्याला बोर होईन असा माणूस आहे. मी गणपतीत नाचायला जात नाही काही नाही, तर त्या दिवशी मी अक्षरशः तुम्हाला सांगू का, मी डान्सची प्रॅक्टिस करून गेलो होतो की राऊडी डान्स काय पद्धतीने करायचंय मला तिकडे. खूपच विकृत पद्धतीने आम्ही तो खेकडा डान्स वगैरे केलेला आहे. तर मला मारतात तो जो सीन आहे तेव्हा अक्षरशः माझ्या आईला रडायला आलं, तर तेव्हा मला असं झालं की बाप रे, पालक काय पद्धतीने पाहतात आणि कसे कनेक्टेड असतात आपल्याशी, आणि त्यांना खूप कौतुक वाटतंच आहे. माझ्या आईने व्हॉट्सअपवर डीपी माझाच फोटो ठेवलाय, मुळशी पॅटर्नच्या पोस्टरवरचा माझा फोटो. तर हे सगळं अनुभवण्यासाठी सहकुटुंब जाऊन पाहावा असा हा सामाजिक प्रश्न आहे. तर सगळ्यांनी आपापल्या कुटुंबाला घेऊन, आपल्या मित्रमंडळींना घेऊन, कुणाही बरोबर कम्फर्टेबली पाहावा असा हा पिक्चर. तुम्ही सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन नक्की पहा.